नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा अखेर दिली सर्वांना खुशखबर त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्र्यांनी आज केली मोठी घोषणा उद्या सकाळी पाच पाँछ रुपये बोनस शंभर मिळेल काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी अखेर आज मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिली आहे बोनस संदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे सविस्तर बातम्या या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी अजित पवार यांची मोठी घोषणा कोणी काही म्हणत असले तरी लाडकी बहीण योजना यापुढे पाच वर्षे सुरू राहणार आहे रक्षाबंधन आणि भाऊबीज अशी ओवाळणी आधीच दिली आहे ती सरकार परत घेणार नाही आम्ही सक्य भाऊ आहोत तर विरोधक सावत्र भाऊ आहेत ते सत्तेत आले तर तुमचे पैसे बंद होतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी दुसरी मोठी खुशखबर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेप्रमाणेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा केली होती या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एका वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत सरकारच्या माहितीनुसार राज्यातील सर्व महिलांना तीन गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यापासून पहिला हप्ता सुरू करण्यात आला आहे ज्या महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नाही त्यांना लवकरच पैसे मिळणार असल्याचं समजते जर तुम्हाला अजूनही हे पैसे मिळाले नसतील तर तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीत जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो जर तुम्ही ई केवायसी केलं नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता कमीच आहे त्यानंतर रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ई केवायसीचे बंधन घातले आहे हे अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत मात्र तरीही अनेक धारकांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही ई के वाय सी करण्यासाठी एकतीस ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे जर शिधापत्रिकाधारकाने एकतीस ऑक्टोबरपर्यंत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशन धान्य मिळणार नाही याशिवाय अशा शिधापत्रिकाधारकांची नावेही रेशन कार्डामधून वगळली जाणार असून त्या शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत त्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर सोयाबीन पाच हजार पार पुढच्या काळात उत्पादनाचे अंदाज काहीसे कमी झाले सोयाबीनचे गाळप वाढले किंवा सोयापेंडला चांगला उठाव वाढला सरकारने खाद्यतेल आयात शुल्क कायम ठेवले आणि खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातील काही संदर्भ बदलले तर सोयाबीन पाच हजाराचाही टप्पा पार करून पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपयाच्या दरम्यानची पातळी दाखवू शकते एकूणच काय यंदा सोयाबीनमध्ये फार मोठ्या तेजीची शक्यता दिसत नसली तरी बाजारात चर्चा आहे त्याप्रमाणे पूर्ण हंगामात सध्या मंदीचे वारे राहतील अशी ही परिस्थिती नाही मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळणे आवश्यक आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी एकदा चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे दाना चक्रीवादळानं चांगलाच वेग पकडला असून हे चक्रीवादळ ताशी एकशे वीस किलोमीटर वेगानं समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे त्यानंतर रेशन कार्ड धारकांसाठी धक्कादायक बातमी एक नोव्हेंबर पासून रेशनची दुकाने बंद धान्य वाटपावरील कमिशनची वाढ करावी यासह अन्य मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने रास्तभाव धान्य दुकानदारांनी संताप व्यक्त केला आहे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी ऐन दिवाळीत आंदोलनाचे हत्यार उपसले असून शिधापत्रिकाधारकांना एक नोव्हेंबरपासून धान्य वाटप बंद करण्याचा इशारा दुकानदारांनी दिला आहे त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी लाडकी बहीण योजनेमुळे सोळा नोव्हेंबर पासून बँका बंद मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमुळे बँकांमध्ये तुफान गर्दी होत आहे यामुळे बँक कर्मचाऱ्यांना काम करताना असुरक्षित आणि भीतीचे वातावरण निर्माण होत आहे दरम्यान कामाच्या ठिकाणी सरकारकडून पुरेशी सुरक्षा मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील बँक कर्मचारी सोळा नोव्हेंबरला संपावर जाणार आहेत अशी माहिती बँक कर्मचारी संघटनेने दिल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे त्यानंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याशिवाय राज्य सरकारची योजना दूत ही योजना देखील थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यातच आता विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्याने रेशन दुकानातून आनंदाचा शिदा मिळणार का असा संभ्रम नागरिकांमध्ये होता मात्र आनंदाच्या शिद्याची पिशवी वगळून शिद्यामधील संपूर्ण रेशनच्या वस्तू कार्डधारकांना मिळणार असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले त्यानंतर पुण्यातील नागरिकांसाठी धक्कादायक बातमी पुणे शहरामधून एक मोठी बातमी समोर आली आहे जर तुम्ही शहरांमध्ये दुचाकीवरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे पुणे शहरामध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं आहे सरकारी कर्मचाऱ्यांना उद्यापासून हेल्मेट सक्ती विभागीय आयुक्तांनी केलेली आहे शहरात सातत्याने होणारे अपघात आणि नागरिकांची सुरक्षा या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आलेले आहेत त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी फक्त पस्तीस दिवसांचा कालावधी बाकी आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल लागणार आहे तर सव्वीस तारखेपर्यंत सरकार बनवावं लागणार आहे त्यामुळे आघाडीच्या राजकारणात सरकार बनवण्यासाठी केवळ अठ्ठेचाळीस तास मिळतील यात ता जर वेळ वाया घालवला तर अमित शाह राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करतील असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे तसेच घाईघाईने निवडणुका घेऊन भाजप आपले मनसुबे पूर्ण करीत आहे असेही ते म्हणाले संजय राऊत यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनातील रोखोक या सदरामध्ये यासंदर्भात भाष्य केलं त्यानंतर राज्यभरातल्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी राज्य सरकारने दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ रद्द करून प्रवाशांना दिलासा दिला आहे दिला ही प्रवाशांसाठी चांगली बाब आहे परंतु यात महामंडळाचे अंदाजे शंभर कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे ही रक्कम शासनाने एस टीला दिली पाहिजे म्हणजे त्यातून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट रक्कम देता येईल त्यामुळे सरकारने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे